नमस्कार. नंबर वन टेस्टी वेस्टी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी आज बनवणार आहे पालक चकली. तर त्यासाठी मी इथं मैदा घेतलेला आहे आणि इथं हिरवागार असा स्वच्छ धुऊन पालक घेतलेला आहे. पालक असा मी एवढंच पान असं घेतलेलं आहे आणि जी कोवळी पानं आहेत त्याची थोडीशी देठ घेतलेली आहेत. आता हा जो मैदा आहे तो मी एका कपड्यामध्ये बांधून वाकवून घेणार आहे. ते मी नंतर दाखवेन तुम्हाला. तर आता पीठ वाफवण्यासाठी मी इथं एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आता गॅस चालू करून घेत आहे. त्या भांड्यावरती मी चाळण ठेवत आहे, मुदकाचे चाळण, आणि त्यामध्ये हे पिठाचं ठेवणार आहे. आता हे पिठाचं ठेवते. हे अशा पद्धतीनं बांधून घेतलेलं आहे एका कपड्यामध्ये कॉटनच्या. आता यावरती आपण झाकण झाकूया. आणखीन 10 मिनिटे आपण हे पीठ चांगलं उकडून घेऊया. आता 10 मिनिटे झालेले आहेत, आपण गॅस बंद करून घेऊया. तर आता हे धुऊन घेतलेली पालकची भाजी मी अशा पद्धतीनं कैचीनं बारीक चिरून घेते, म्हणजे मिक्सरला पटकन वाटले जाईल. हे बघा, मी आता असे चिरून घेतलेले आहे. आता ही भाजी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते. तर त्याबरोबरच ही एक मिरची घेतलेली आहे मी, हिरवी मिरची, ती पण याबरोबर वाटून घेते. तर अशा पद्धतीनं मी आता ही पालक वाटून घेतलेला आहे. तर आता हा पालक आपण गाळून घ्यायचा. अशा पद्धतीनं गाळून घेऊया. तर अशा पद्धतीनं मी आता हे गाळून घेतलेलं आहे. तर हे आता आपण बाजूला ठेवूया. तर आता झाकण काढून घेते आणि हे वाफवलेलं पीठ आहे ना एका भांड्यामध्ये काढून घेते. तर आता हे अशा पद्धतीनं मस्तपैकी आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. तर आता हे आपण व्यवस्थित फोडून घेऊया. हे आता हे मैद्याचं पीठ मी हातानं फोडून घेतलेलं आहे. तर आता हे आपण परत चाळून घेऊया. आता हे चाळून घेतलेल्या पिठामध्ये थोडंसं बेसनचं पीठ टाकते मी. पोहे खायचे चमचे, 1-2 मोठे चमचे. आता हे पण चांगलं मिक्स करून घेऊया. आता त्यानंतर चवीनुसार मीठ टाकूया. आणि थोडासा ओवा घेतलेला आहे, तो जरा हातावर चोळून टाकते, म्हणजे मस्त सुगंध येतो. त्यानंतर थोडंसं तीळ. तीळ तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर मी हा रामबंधू मसाला घेतलेला आहे, चकली मसाला, तो पण थोडासा टाकते. जास्त नाही टाकत, थोडंसं टाकते, कारण कलर चेंज व्हायला नको म्हणून थोडासा कमी टाकलेला आहे. आता हे पण मिक्स करून घेऊया. आता हे वाटून घेतलेलं जे वाटण आहे पालकच्या भाजीचं, ते आपण या पिठामध्ये मिक्स करून आता हे पीठ मळून घेऊया. तर अशा पद्धतीनं मी पीठ मळून घेतलेलं आहे. हे एका भांड्यामध्ये झाकून ठेवते 10 मिनिटासाठी. आता बीटची चकली बनवण्यासाठी मी इथे बीट खिसून घेतलेलं आहे. हे पण थोडंसं मिक्सरला फिरवून घेते. आता हे मिक्सरला वाटून घेतलेलं बीट पण मी आता गाळून घेते. आता यामध्ये आपण बेसनचं पीठ टाकूया. छोटे 2 चम्मच टाकून घेऊया बेसनचं पीठ, म्हणजे टेस्ट चांगली लागते. त्यानंतर थोडासा ओवा टाकूया. ओवा थोडासा हातावर चोळून घेते. त्यानंतर थोडंसं तीळ टाकूया. मी पांढरे तीळ घेतलेले आहेत. रामबंधू मसाला.
थोडंसं लाल तिखट घालते, काश्मीरी मिरची पावडर आहे ही थोडीशी घालते, मीठ घालूया यामध्ये, आता हे मिक्स करून घेऊया, कमी जास्त करू शकताय, त्यामध्ये वाटून घेतलेला बीटचं पाणी घालूया, हे थोडं थोडं घालून आपण हे पीठ मळून घेऊया। आता हे आपण बीटची चकली बनवणार आहे त्याचं पण पीठ मळून झालेलं आहे, तर आता हे पण 10 मिनिटे ठेवूया आपण, असं घट्ट मळलेलं आहे। तर अशा पद्धतीने इथं मी चकलीचा साचा घेतलेला आहे चकली बनवण्यासाठी। आता यामध्ये ही चकती घालते चकतीची आणि ही बसवून घेते। याला आतून तेल लावलेलं आहे, तर आता पहिल्यांदा मी हिरव्या पिठाचा गोळा घेते, म्हणजे पालकच्या पिठाचा गोळा घेते आणि यामध्ये घालते। आता हा पूर्णच मला वाटते गोळा बसेल यामध्ये, तर आपण आता पूर्णच गोळा घालूया यामध्ये, राहिलेलं पण पीठ घालत आहे। आता याला झाकण लावून घेते अशा पद्धतीनं। आता इथेच मी या प्लेटमध्ये चकली पाडून घेते, तर अशा पद्धतीने आपण आता ह्या चकल्या मस्तपैकी पाडून घेऊया, आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये लहान मोठ्या। मी थोडंसं मीडियमच करत आहे आणि असं नंतर याचं तोंड जोडून घ्यायचं। आता बाकीच्या राहिलेल्या पण आपण अशाच करून घेऊया। आता इथं मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं, तर तेल पण आता गरम झालेलं आहे आणि आता मीडियम गॅसवरतीच आता या चकल्या भाजून घेत आहे। आधी दोन दोनच टाकलेले आहेत, मी तेल कमीच घेतलेलं आहे। पलटून घेऊया, मस्त झालेले आहे चपल्या आपल्या, मस्त खमंगवा सुटलेला आहे। कलर पण एक, तर आता काढून घेते आणि बाकीच्या राहिलेल्या पण अशाच भाजून घेते। जशा पालकच्या चकल्या बनवल्या होत्या तशाच पद्धतीनं मी बीटच्या पण बनवून घेतलेल्या आहेत। मोबाईलला थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे मी दाखवू शकले नाही, तर आपल्या दोन्ही चकल्या तयार झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकता की ते मस्त झालेले आहेत आणि अगदी मस्त टेस्टी पौष्टिक झालेल्या आहेत। तर अशा पद्धतीने तुम्ही पण करून पहा, कशा झाल्या ते कमेंट करून सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।